अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील नाचनखेडा चौफुलीवर आणि पाळधी जुने बसस्थानक येथे गतिरोधक तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत जामनेर तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे। याप्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित राहते, मनोहर पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक ईश्वर चोडिया, युवा तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य आसिफ पठाण, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे प्रदेश चिटणीस संदीप पाटील उपस्थित होते। आज आम्ही कलेक्टर मोदयांकडे आलेलो आहे। कलेक्टर मोदयांना आम्ही निवेदन दिलं की जे पाळधी जामनेर तालुक्यातलं पाळधी गाव या ठिकाणी जी चौफुली नाचनखेडा चौफुली महाराणा प्रताप चौक ज्याला संबोधलं जातं त्या चौक ते त्या ठिकाणी गतिरोधक होऊन किंवा गती त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होऊन जे येणारे वाहन आहे ते सावकाश करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं। कारण रोजचे त्या ठिकाणी अपघात होत आहे बरेच। आम्ही कंपनीशीसुद्धा संपर्क साधला, सूचना दिल्या, परंतु तिकडूनसुद्धा कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही। आता कलेक्टर मोदयांना निवेदन देऊन त्यांना मागणी केली की त्या ठिकाणी लवकरात लवकर काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा शिवसेना आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल। आपण या ठिकाणी माळदी गावच्या बसस्टँडवर आलेलो आहे। काल जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनात आपण हा जो बस स्टँडचा एरिया आहे त्या बस स्टँडच्या एरियामध्ये स्पीड ब्रेकर असेल किंवा अन्य काही उपाययोजना की जेणेकरून येणारे जे वाहनं आहे त्यांची गती कमी करण्यासाठी या बस स्टँडच्या आणि समोर जी नाचनखेडा चौफुली महाराणा प्रताप चौक या चौकात या उपाययोजना करण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे। आपण बघू शकताय की हा गावातून येणारा रस्ता आहे, या गावातून येणाऱ्या रस्त्याचं आणि इकडे उन्हाळा रस्ता या लोकांचं येणं जाणं आहे आणि येणं जाणं असताना भरधाव वेगाने गाड्या येतात आणि अपघात होण्याचे शक्यता असते। बरेच अपघात महाराणा प्रताप चौक नाचनखेडा चौफुली या ठिकाणी बरेच अपघात होते, मोठे मोठे अपघात होत असतात आणि या ठिकाणी सुद्धा गावातल्या नागरिकांचा वावर असल्यामुळे कुठले हानी व्हायला नको। या मागेच इथे एक जिल्हा परिषद शाळा आहे, शाळा आहे, तर कुठला हानी व्हायला नको यासाठी आम्ही हे उचललेलं पाऊल आहे। जर 15-20 दिवसात कुठला निर्णय लागला नाही किंवा कोणी त्यावर काही केलं नाही तर पाळधी गावाच्या वतीने 15-20 दिवसाच्या आत मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।